हेलो नेहा, रायची तब्येत कशी आहे? बरात आता दुखणंही कमी झालंय आणि थोडं थोडं सॉलिड फूड खायलाही सुरुवात केली. अच्छा, माझ्याबद्दल विचारलं का? हो, मी त्यांना सांगितलं तू कामातस, तर त्या हसल्या. नेहा, तू मला 5 मिनिटं भेटू शकतेस का? अरे मी आत्ता हॉस्पिटलच्या बाहेरच पडले, पण काय झालं? नाही ग, काळजी करण्यासारखं काही नाही, पण जरा मला 5 मिनिटं भेटली भेटल्यावर सांगतो तुला. ओके, कॉफी शॉप जवळ येऊ. ओके, बाय. फायनली मी मोकळी झाले. संगीता, आता 3 दिवसांनी तुला जे करायचंय ते तू कर. जिथे जायचंय तिथे जा. तुझ्याविषयी प्रेम वाटायला लागलंय किंवा दया आली आहे म्हणून नाही, तर आता तुझी मला गरज नाही उरली म्हणून. आणि मला कशाचीच गरज नाही उरली आता. हा बंगला, ही प्रॉपर्टी, ती कंपनी, खूप त्रास दिला मला सगळ्यांनी. खूप मेहनत घ्यायला लावली. बस मॅडम, तुम्ही आराम करा, आम्ही आवरतो सगळीकडचं. अरे मी विश्रांतीच घेणार आहे शरद, पण त्याआधी मला काही कामं पूर्ण करायची. संगीता, गायत्रीला फोन केलास का ग? नाही नाही मॅडम. मग कर. मॅडम, अजूनही मालकीण आहे मी तुझी. मी सांगेन ते ऐकावंच लागेल, कळलं ना? तर फोन कर आणि तिला सांग, ज्याच्यासाठी इतके दिवस धडपडत होतीस ना, ते सगळं गेलं तुझ्या हातात ना म्हणा. आणि आता ते तिचंच काय, सरदेसाईंच सुद्धा उरलं नाही म्हणा. राणीनी सगळं विकलं, सांग तिला, विकलं राणीनी सगळं. कर फोन, कर 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 फोन कर. बोल संगीता. गायत्री मॅडम. बोल ना. राणी मॅडमनी घर, कंपनी आणि सगळी प्रॉपर्टी विकली. काय? हो. सगळा व्यवहार झाला, सगळं त्यांनी. राणी असं कसं करू शकते संगीता? धनंजयने किती कष्टानं उभा केला होता हा बिझनेस. अँड डाऊट, थँक्यू. गायत्री, गायत्री काय झालं? संगीताचा फोन आला होता. हां, राणीनं घर आणि कंपनी विकली. काय? सगळे व्यवहार पूर्ण झाले. असं कसं करू शकते ती? ते तिचं नाहीच आहे, ती ते कसं विकू शकते? धनंजयनी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली होती ना. तिनं धनंजयकडनं सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेतली होती. राणीने खून केलाय धनंजयचा, पण आपण हे नाही ना सिद्ध करू शकलो. हिरा, धनंजय माझ्याशी कसंही वागले असले ना, तरी माझं प्रेम होतं त्यांच्यावर. त्यांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. काय कॉफी शॉपला चाललो ना?
अरे नाही मी हॉस्पिटल मध्ये परत जाते. का ग काय झालं? नाही काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी मम्माला सांगितलं की मी परत जाणार आहे म्हणून, सो डोंट वरी. नेहा तू थँक्स कसे मानू ग? म्हणूच नकोस ना थँक्स. तुला माहिती आहे तुझ्या भरोशावर मी माझी कामं करू शकतो. मला हे ऐकून खूप बरं वाटलं, पण आता मी इथेच आहे, त्यामुळे तुझं घर, तुझी आई, आता तू याची काहीही काळजी करू नकोस, कारण आता ते सगळं माझ आहे, सो मी बघणार. तू इतकं सगळं करतेस माझ्यासाठी आणि मला साधी एंगेजमेंटची तारीखही ठरवता येत नाही. ठरवू ना. हे बघ तू ही केस लवकर सॉल्व्ह कर, मग आपण लगेच तारीख ठरवू. अरे वने हा तुला मला सांगायचं, ही केस आता हातात आली आहे. म्हणजे? म्हणजे आम्हाला राणी सरदेसाईंच्या विरोधात बरीच माहिती मिळाली. राणी सरदेसाई? म्हणजे त्यांनी केलं हे सगळं? त्यांनी आता काय नेमकं केलं हे आता अजून कळायचं आहे, पण त्या बाईंनी सगळं एकटं करणं जरा अवघड आहे. हो रे, म्हणजे एकट्या बाईने एवढं सगळं करणं बरच खूप अवघड आहे. आम्ही त्यासाठी जात चाललोय. आज उद्यामध्ये काहीतरी ठोस पुरावा आमच्या हाती लागेल असं वाटतंय, आणि ते जर झालं तर राणी सरदेसाईंना अटक करणं ही फक्त फॉर्मॅलिटी राहील. अजय पण मला माहित नाही का, मला असं वाटतं त्या राणी सरदेसाईंना अटक करणं इतकं सोपं नाहीये. का ग? माहित नाही रे, जरा विचित्रच आहेत त्या. त्या बाईंनी आम्हाला बरंच मिसलीड आणि कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय, पण ती आता आमच्या हातून निसटणार नाही. ऑल द बेस्ट अजय, तू लवकर ही केस सॉल्व्ह कर आणि परत ये. तोपर्यंत मी आईंना घरी घेऊन जाते, मग आपण सगळ्याचं सेलिब्रेशन एकत्रच करू. शुअर. राणी मला बोलवलंस? हो, बॅगांचं काय झालं? तीन तरी बॅगा लागतील आपल्याला. आणून ठेवल्यात गॅरेज मध्ये. मला नवीन कपडे विकत घ्यायचे, साड्या बिड्या नेसून कंटाळा आलाय रे, मॉडर्न कपडे हवेत मला. आणतो, तू बाहेर पडू नकोस. पण हे तू हे सगळं करताना दिसता का मला? मग कर ना लवकर. अगं माझी कामं चालूच आहे. एक काम कर, पहिल्यांदा तू इकडचं सगळं ताब्यात घे. मला ना काही वस्तू घ्यायच्यात घरातल्या, म्हणजे देवघरातले चांदीचे देव आणि किचन मध्ये चांदीची ताटे ती पण घ्यायची. राणी वस्तूंच्या मोहात पडू नको, विल्हेवाट लावताना खूप प्रॉब्लेम होतो ग. बॅग मध्ये बसेल तेवढंच घे. शरद काही खुणा राहिल्या नाही ना? एकही पुरावा ठेवला नाही आहेस ना मागे? नाही राहिलेला ग, नाही ठेवला काही पुरावा. फ्लाइट ची तिकीट सांगितलीत मी. चल ना शरद, निघूयात ना इथनं, माझा जीव घुसमटतो इथे. अगं एकच दिवस राहिला राणी, मला इथून बाहेर पडायचं. जाता जाता कुठली चूक नको व्हायला, डोळ्यात तेल घालून काळजी घेतली पाहिजे आपण. शरद आता कुणाही मुळे कशाही मुळे काही झालं तरी हे स्वप्न तुटता कामा नये. हो तसंच होईल. इथे तर नावाची पाटी पण दिसत नाही. पत्ता तर हाच आहे. किशोर मराठे इकडेच राहतात का? काय काम आहे? हे बघा मॅडम, आम्ही पोलीस डिपार्टमेंट मधून आलोय. हे आमचे PSI अजय ठाकूर. आम्हाला किशोर मराठेना काही प्रश्न विचारायचे होते. आहेत का ते? या. किशोर, किशोर, नमस्कार. मी PSI अजय ठाकूर. आम्ही मुंबईहून आलो, माझे सहकारी आहेत. तुम्ही किशोर मराठे का? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मी देतो पैसे तुम्हाला, म्हणजे मी फेडेन सगळे पैसे, माझं मी आठवड्यापर्यंत फेडून टाकतो तुमचे पैसे. पैसे? मुंबईत कोणी केस केली आहे का किशोरवरती? कुठली केस? हे बघा आमच्याकडे खरंच पैसे नाही आहेत. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. किशोरवर कोणी केस केली नाहीये, आम्ही एका वेगळ्या संदर्भात आलो आहोत. आम्हाला काही माहिती हवी आहे. माहिती?
तुम्हाला सांगतो आम्ही, पण त्याआधी आम्हाला पाणी मिळेल का? कसली माहिती हवी आहे? एका व्यक्तीविषयी आम्हाला माहिती हवी आहे. हेमाने फोटो द्या. फोटो. ह्या व्यक्तीला तुम्ही पाहिलात का? हिला पकडा, हिला पकडा साहेब. किशोर हिला पकडा, ती पासवर्ड दे. हिला किशोर आधी शांत. हिला पासवर्ड दे. तू आधी शांत. आणि पासवर्ड दे. शांत व्हा. रिलॅक्स. आपण जरा शांतपणे बोलूया का? बोला. इन्स्पेक्टर साहेब, या बाईनं वाटोळं केलंय माझं. माझ्या किशोरची अवस्था इथेच केली. ही जगात नाही असंच धरून चाललंय. रेखा आमच्या दृष्टीने जगात नाहीये. रेखा? काय नाव म्हणाला तुम्ही? रेखा. रेखा नवाथे. आमच्यासाठी त्या राणी सरदेसाई म्हणून आहेत. राणी सरदेसाई? मुंबईत त्या खूप मोठ्या बिझनेसमॅन धनंजय सरदेसाईंच्या मिसेस आहेत. आम्हाला असं कळलं की सोलापुरात त्यांच्यासारखीच दिसणारी एक बाई तुमच्या कंपनीत काम करत होती. हो, पण तुम्ही त्यांचा तपास का करताय? राणी सरदेसाईंचे मिस्टर धनंजय सरदेसाई, त्यांचा खून झालाय. धनंजय सरदेसाईंच्या संबंधित प्रत्येकाची आम्ही चौकशी करत आहोत. राणी सरदेसाईंच्या भूतकाळाविषयी आम्हाला काही प्रश्न होते, त्याची उत्तरं शोधत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. धनंजय सरदेसाई खूप श्रीमंत होते. मुंबईतल्या टॉप 5 बिल्डर्स पैकी एक होते. आणि रेखा म्हणजे त्या बाई त्यांच्याकडे ऑफिसमध्ये कामाला होत्या. हो, आणि ऑफिसमध्ये काम करत असतानाच त्यांनी सरदेसाईंबरोबर लग्न केलं असेल. बरोबर. मग ही रेखाच आहे. कशावरून बोलताय तुम्ही? दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकसारख्याच स्वभावाच्या असतात का? एकच विकृती असते त्यांच्यात? त्या दोन्ही व्यक्ती सरळ साध्या चांगल्या माणसाच्या स्वभावानं हसमुख रस्त्यावर आणतात का? नेमकं काय घडलंय मला सांगाल का? या रेखानं वाटोळं केलं आमचं. माझा पोरगा चांगला बिझनेसमन होता. सोलापुरात खूप नाव होत त्याच. बापा विना हे कुलता एक मुलगा माझा. स्वकर्तृत्वावर सगळं साम्राज्य उभं केलं त्यानं. म्हणून त्याच खूप कौतुक होत होत. पण ही बाई आली आणि वाट लागली त्याची. किशोरराव, सगळं मला तुमच्या तोंडून ऐकायचं. काय सांगू? आपलाच मूर्खपणा आपल्याच तोंडात सांगायचा. फोटो बघ ना तिचा. सुंदर दिसते, गोड असते. तिच्या डोळ्यात ना एक चमक आहे, बघितली? चमक आहे, बुद्धीची चमक. मला पण असंच वाटलं होतं. इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून व्यवसाय करायचो मी. चांगला चालला होता. लोक स्वतःच्या कष्टांचा पैसा विश्वासानं माझ्याकडे आणून द्यायची. मी पण जपला तो विश्वास.
पण मोठी झाली नंतर ही आली पांढऱ्या पायाची. सुरुवातीला मला वाटलं माझ्या मुलाला एक सुंदर हुशार मुलगी मिळाली. मी खूप आनंदात होते. हुशार होते जाते हुशार आहेस ती. काम चांगलं करायची लोकांशी छान वागायची आणि खरं सांगू का ती आली आणि माझा बिझनेस पण वाढीला लागला. तिच्या लोकांबरोबरच्या वागण्यामुळे असेल कदाचित. पण भरभराट होत गेली तिच्यावर विश्वास ठेवायला लागलो. हळूहळू ऑफिसची कामं तिच्यावर सोपवायला लागलो. मग ओळख चांगली ओळख प्रेम आणि मग लग्न केलं. लग्नात रेखाचे नातेवाईक कोण होते आणि तुमच्याकडे लग्नाचे फोटोज असतीलच ना. तिचे सगळे फोटोज आळून टाकलेत मी. त्यातून मग ते एखाद दुसरा असला तर. साहेब कोणीही नव्हतं तिच्या बाजूस. तिने सांगितलं होतं तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलंय. सावत्र आई तिला प्रचंड त्रास देते छळ करते. तिच्या बाजूचं कोणी असणारच नव्हतं आमच्या लग्नात. हा एक भाऊ होता तिचा. चुलत भाऊ मामे भाऊ होता. मामे भाऊ होता. मामे भाऊ म्हणजे माझ्याच कंपनीत कामाला होता. तिच्याच शब्दावर मॅनेजर म्हणून घेतलं होतं मी त्याला. त्याचा फोटो आहे का तुमच्याकडे? नाही दादा. काय झालं रेखा कंपनी सोडून गेली मग मग नंतर तोही सोडून गेला. नंतर त्याचा माझा काहीच संबंध नाही. माझा मुलगा एवढा मोठा बिझनेसमन पण दोघांनीही देवळात जाऊन लग्न केलं का? तर म्हणे हिच्या वडिलांना कळलं तर हिला मारायला माणसं पाठवली. खोटारडी. पण लग्न रजिस्टर तर केलं होतं का? नाही. मग खरं सांगू का म्हणजे मूर्खपणा आहे सगळा. प्रेमात आंधळा झालो होतो. ती म्हणेल ती पूर्व दिशा ती म्हणेल तसा करायचो करत गेलो. तिचं माझं लग्न झालं याचा एकही पुरावा नाही माझ्याकडे. इतकं की मला आता वाटतं ना म्हणजे त्या काळाचा विचार करतो ना मला अजून पण वाटतं मला तो सगळा भास झाला की काय. ती गेली त्यानंतर तिच्या अस्तित्वाचा एकही पुरावा नाही. कुठेच नाही कुठेच नाही. मग त्या कुठे गेल्या तुमच्यानुसार? काही कळलं नाही आम्हाला. लग्न झाल्यानंतर किशोर आजारी पडला त्यामुळे सारखा घरीच असायचा तो. काय डॉक्टर म्हणायचं फूड पॉइझनिंग आहे. काय निदान काही धडबल झालंच नाही शेवटपर्यंत. पण मी घरी जायला लागलो आणि मग नॅचरली रेखाच ऑफिसला जायची तीच सगळं बघायची. तर मला हळूहळू कळत गेलं तिने ऑफिसमधल्या माझ्या काही माणसांना काढून टाकलं विश्वासातल्या नेहमीच्या जुन्या माणसांना काढून टाकलं. हळूहळू कंट्रोल करायला लागली सगळं. मग त्या ऑफिसवरच कब्जा केला आणि गेली निघून. कंपनीत प्रचंड फ्रॉड केला. किशोरच्या खोट्या सह्या घेतल्या आणि नंतर पैसे घेऊन ती पळून गेली. मी पोलीस कंप्लेंट नाही केली का तिच्या विरोधात? नाही हो. आम्ही रस्त्यावर आलो होतो. कंपनी गेली घर गेलं. आमच्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. आमच्या विरुद्ध पेपर मध्ये रकादेच्या रकादे भरून येत होते आणि सगळं हे रेखा करत होती. रेखाच करत होती हे सगळं. तुम्हाला कधी कळलं नाही का ती हे सगळं करते? नाही कळलं. मला नाही कळलं. हा हिप्नोटाईज झाल्यासारखा झालो होतो. मी खरं सांगू का मी आंधळा झालो. तुम्हाला माहितीये का मी जेवढं काही शोधायचा नंतर प्रयत्न केला ना मी काहीही शोधू शकलो नाही. तुम्हाला खरं सांगू का साहेब तिच्या इतकी हुशार पण अत्यंत विकृत बाईनं शोधून पडणार नाही. सगळं माझ्या नावाने केलं. सगळं माझ्या खोट्या सह्या करून केलं. तिचं वाटोळ होईल साहेब. देव तिला कधी माफ नाही करणार. माझा तळतळत लागतील तिला इन्स्पेक्टर साहेब. अत्यंत नीच बाई आहे ती. Thank you.
ठीक आहे मिस्टर मराठे, आम्ही येतो आता. तुम्ही आम्हाला जे काही सांगितलंय तिच्याबद्दल आम्ही त्याची शहानिशा करू, आणि जर हे सगळं खरं निघालं तर तुमच्या ह्या रेखा नवाथेला आम्ही अटक करू. धन्यवाद. चेटकिणी पकडल्या जात नाहीत इन्स्पेक्टर. हे रेखा किंवा किंवा राणी जी कोण असेल ती, तिला पकडणं अशक्यच आहे. तुम्हाला सांग, एकही पुरावा ठेवला नसणार आहे तिने आत्ताही. बघू